मुंबई महानगरपालिकेनं आपल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कुर्ला इथं बांधलेली इमारत अवघ्या नऊ वर्षातच मोडकळी झाली आहे कोट्यवधी रुपये खर्चूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्यानं या इमारतीची पूर्ती दुरवस्था झाली मुंबईतल्या कुर्ला पश्चिमेतल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतली ही सी विंगची इमारत पाहिल्यानंतर ती अवघ्या नऊ वर्षांपूर्वी बांधली गेली आहे यावर विश्वास ठेवणं कठीण जातं पार जुन्या वाटणाऱ्या या इमारतीच्या मागल्या बाजूला तुटलेली ड्रेनेज लाईन फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असलेलं सांडपाणी पाण्याच्या टाकीत पडलेली घाण छताचं पडलेलं प्लॅस्टर गळक्या भिंती अशी दुरावस्था कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीची आहे पाण्याचा आणि टेरिस गळते खूप आणि सगळ्यांच्या घरामध्ये ते प्लास्टर पडतंय हा आणि बाथरूमचा आणि टॉयलेट मध्ये लिकेज आहे खाली बघूनच जातात सगळे पण बनवत कोण पाइपलाईन जी आहे ती पूर्ण लिकेज झालेली आहे पूर्ण टाकीमध्ये घाण कबूतर बुंदीर असे सगळे म्हणजे जीव जीवाणू त्याच्यामध्ये मरून पडतात तेच पाणी आम्हाला सपल्यावर आम्ही पाणी पितो पूर्ण बाथरूमचं पाणी लिकेज होऊन आमच्या पाठीमागे खिडकीच्या पाठीमागे तुम्ही बघा वास घ्यायला उभं राहत नाही आमची लहान लहान मुले आहेत स्वतः बीएमसी मध्ये काम करतो झाडू मारतो पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये प्लस आमच्या पेमेंट मधून ते लोक चार हजार कटिंग करतात बरोबर आहे आम्ही त्यांना चार हजार देतो म्हणजे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी तसंच त्याच्याकडूनच इमारतीची चांगली दुरुस्ती करून घेण्याची मागणी स्थानिक नगरसेविकेनं केली आहे तीस वर्ष जुनानी इमारतीचा सा ऑडिट चालू आहे आणि ह्या नऊ वर्ष पुरानी बिल्डिंग आहे आणि महापालिकेची स्वतःचा प्रॉपर्टी आहे आणि बघा काय हाल आहे मी फॉलोअप अप करतोय आता कालच एसी येऊन बघून गेलेत आणि मेजर रिपेअरसाठी हा बिल्डिंग येणार असं आश्वासन दिलेलं आहे कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यातल्या भ्रष्ट युतीमुळे अशा निकृष्ट दर्जाचं बांधकाम मुंबई महानगरपालिकेला काही नवीन नाही मात्र त्यावर अजूनही कुणाचाच अंकुश नाही हेच वास्तव आहे कृष्णाथ पाटील झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे